नमस्कार, कारवार न्यूज तुमगेले स्वागत करता। कोरोना चेन ब्रेक करूक राज्य सरकारान 24 मे पर्यंत लॉकडाऊन जारी केला। या लॉकडाऊनाक सोमाराक लोकान उत्तम प्रतिसाद दिलो। कोरोना दुसरे पाळ हेजो परिणाम जास्त झाल्यान राज्यात सोमारच्या लॉकडाऊन लागू केला। गरजेचे वस्तू खरेद करूक वाहन घेऊन येनासताना चलते घेऊक मात्र अवकाश दिला। हो नियम कारवारात वर्कआउट झालो। कोरोना कर्फ्यू वेळाचेर लोकान भरते आशिल्ले बाजारात सोमाराक खूब गरज आशिल्ले लोक तेबी कमी प्रमाणात दिसून येले, आणि दहा नंतर कारवार शहर संपूर्ण बंद झालो दिसून येलो। कारवारात मेडिकल कॉलेज ना झाल्यावर जिल्ह्याच्या लोकलकीत परिस्थिती जात आशिली। कोविड वार्डात आशिले नर्स आणि डॉक्टर रोगी लोकली खूप बरी सेवा करते असा असे कोरोना वार्डात सेवा करू मुखार येले युवा समाजसेवक राघुनाईक हेमी सांगले। कारवारच्या मेडिकल कॉलेजच्या कोविड वार्डात सेवा करूक इच्छुक आशिले कोणी भी सेवा करूक हरकत ना असे मेडिकल कॉलेजचे डीन गजानन नायक हेमी सांगले। तेजेन कोविड वार्डात सेवा करूक कारवारचे युवा समाजसेवक मुखार येऊ लागलात। आता राघु नायक हेमी भी वार्डात सेवा करूक सुरू केलात। वार्डातली परिस्थिती पळवून तेमी सांगले की एक वेळार कारवारात जर तर मेडिकल कॉलेज ना झाल्यास लोकांची परिस्थिती कित जात आशिली। नर्स डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी खूप बरे सेवा देत असत, पण कोविड वार्डात जेवण मिळणा असो लोकांचा आरोप असा। शीत दाळ ताती चपाती हे सगळे तयार जाता, पण कोविड वार्डात पावतेत ना असे राघु नायक हेमी सांगतात। हे मेडिकल कॉलेज ना झाल्यार आज आमगेली परिस्थिती अधोगती आशिली आमगेल्या जिल्ह्याची। कित्याक की म्हणल्यार आज आमगेले कितेंय कोरोना पेशंट आसलो मंगळूर नाल्यार उडपी खंय तर वचशिले, थंय पळयला बेड फुल्ल असो, ऑक्सिजन ना, सिलिंडर ना, म्हण अशे थंय करून आमगेले कितली लोक पेशंट मरून वयत आशिल्ले आमगेले गांवचे लोक, पाप आमगेले जिल्ह्याचे लोक। आज मेडिकल कॉलेज कोण कोण होराटा केला पळय आमी तेंकां याद दवरून घेवका। कित्याक पयली म्हणल्यार कोरोना वाडा भितर सगळे बरे आसा, सगळे सगळे ए टू झेड आसा। तरी एकच कितें म्हणल्यार थंय कोरोना पेशंटाक जेवण मेळटें ना म्हण, उदक मेळटें ना म्हण पदे पदे आमकां फोन येते आसा। हांव डायरेक्टर डीन साहेबा बी सांगलो, सर अशे अशे पेशंटांनी आमकां फोन येते आसा, तेंकां उदक आनी जेवण मेळना खंय म्हण। तस्मत हांव डायरेक्टराक बी सांगलो हे सॉल्व करा तुमी हे प्रॉब्लम म्हण। तस्मत डायरेक्टर सांगला हे आपूण प्रॉब्लम सॉल्व करता म्हण। कित्याक की म्हणल्यार कितली पेशंटाक पापा आज जेवण आनी हे मेळटें ना। कॅन्टिना मेडिकल कॉलेजाच्या कॅन्टिना भितर तयार जाते आसा, चपाती तयार जाता, रायस रसम आनी एग बॉयल्ड एग दितात आनी केळी दितात। ते सगळे कोरोना वाडा वयता, कारण कोरोना वाडा गेल्यार थंय थंय कोरोना पेशंटाक मेळटें ना जाला। हेजे बद्दल आमी हांव डायरेक्टराक विनंती करता, स्पेशली ते कोरोना वाडा भितर तांकां मेळचेच तुमी करता म्हण। नेवल बेजा भितर कामां वयत म्हण पास कन्न लॉकडाऊना वेळार 10-15 लोकांक घेवन वयते आशिल्ली लॉरी पोलिसांनी आडवून घेवन दंड कैल घटना कारवार शहरात घडली। पसरती आशिल्ले कोरोना थांबेचे खातीर सरकारान लॉकडाऊन लागू केला। या वेळाचेर विनाकारण फिरती आशिल्ल्याचेर नदर धरूंक रस्त्याचेर पोलीस चेकपोस्ट दवरून घेवन तपास करते आसात। तशेंच कारवार शहराच्या हब्बुवाडात पोलीस तपास करते आशिल्ले तेन्ना वेहिकल पास आस म्हणून घेवन सांगून लॉरीचेर सुमार 10-15 कामगार लोकांक बंद घेवन वयते आशिल्ले दिसून येले। पोलिसान लॉरी थांबोवन घेवन चौकशी केली। वेहिकल पास उरल्यार बी लॉरीचे 10-15 कामगार लोकांक गरवा सारखे हरचे सारखे न्ही हेजे बद्दल PSI गरम झाले आणि लॉरी चालकाक दंड घालून घेवन लॉरी मुखार सोडली। कोविड नियंत्रणासाठी जिल्हो आणि आंतरराज्य सीमा बंद केल्यात। कारवारच्या माजाळी गेटाचेर जास्त पोलीस बंदोबस्त दवरला। तेजेन कारवार गोवा संचार संपूर्ण बंद झाला। कोरोनाचो अवतार वाढिल्यान कर्नाटक राज्य सरकारान कर्फ्यू बदलेक जिल्हो आणि आंतरराज्य संचार आडवून लॉकडाऊन कठीण नियम लागू केला। आणि मे 24 तारीखपर्यंत हो लॉकडाऊन आशिल्ल्यान सीमा भाग जावन आशिल्ले कारवारच्या माजाळी चेकपोस्टाचेर संचार संपूर्ण बंद झाला। कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट उरल्यारच कारवारात प्रवेश दिताले, पण आता सर्टिफिकेट उरल्यार बी प्रवेश बंद झाला।
शीखपणान मरण पाविले एक महिलेल अंतक्रिया करूक रेडक्रॉस संस्था मुखार येला। कारवारच्या सरकारी हॉस्पिटलात अलका नाईक हेमगेले मरण झाले। मेंदवाच्या समस्येन ही महिला सिव्हिल हॉस्पिटलात दाखल आशिली, आता ती मरण पावली। तेगेल घो बी रोग पिडीत असात, तेमका दृष्टीहीन असा, तशीच आर्थिक परिस्थिती बी सारखी ना। एक चेडो आशिलो बी वयान लहान असा। मृत महिलेलो अंत्यक्रिया करूक साध्य ना जाल्ल्यान तेमी हो विषय रेडक्रॉस संस्थेचे प्रमुख माधव नायक हेमका कळयले। माधव नायक हेमी रेडक्रॉस संस्थेच्या सगळ्या सदस्याबरा चर्चा कर नंतर मृत महिला कोविड निगेटिव्ह असा म्हणून पक्का झाल्यानंतर अंत्यक्रिया केले। काल उत्तर कन्नड जिल्ह्यात 713 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। काल उत्तर कन्नड जिल्ह्यात म्हटल्यार 9 तारखेक 713 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। त्यापैकी कारवारात 103, अंकोला 76, कुमटा 12, होन्नावर 19, भटकळ 6, शिरशी 113, सिद्धापूर 84, यल्लापूर 24, मुंडगोड 57, हळियाळ 186 आणि जोयडात 33 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्याभितर 26,346 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली, त्यापैकी 19,851 लोक ट्रीटमेंट घेऊन बरे झाले आणि 6,157 लोक अजूनही ट्रीटमेंट घेते असात। आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्याभितर कोरोनापायान 298 लोकाले मरण झाला। कुवेतच्या वैद्यकीय साहित्य घेऊन INS कोलकाता मंगळूर बंदराचे हजर झाला। COVID-19 विरुद्ध देशात चलते असलेल्या लढाईत ऑपरेशन समुद्र सेतू 2 मध्ये असलेली INS कोलकाता बोट मे 10 तारखेक वैद्यकीय सामग्री घेऊन मंगळूर बंदराचे पावला। ही बोट कतार आणि कुवेत राष्ट्रातल्या 400 ऑक्सिजन बॉटल्स तसेच 30 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे 2 कंटेनर्स घेऊन येला। 5 मे तारखेक ही बोट शुवेक बंदर कुवेतच्या भारतात येऊ सुटली। आयचे इतलत न्यूज मुखाल न्यूज खातीर पळय देरावा कारवार न्यूज कोकणी। देव बर करू। कारवार न्यूज खातीर सबस्क्राइब करा आणि डेली न्यूज खातीर बेल आयकॉन प्रेस करा।